एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे यांच्यासोबत विधानसभेचे 40 आमदार आणि लोकसभेचे 12 खासदारांनी नेतृत्वाविरोधात बंड पुकारले, त्यामुळे शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल सध्या पाहायला मिळत आहेत. खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं केला जातोय. पण शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्यांची हकालपट्टी करण्याचं सत्र हे सध्या शिवसेनेमध्ये सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यात बसलाय, कारण शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्याही जास्त आहे. त्यात औरंगाबाद इथल्या शिवसेनेच्या नियुक्तीवरून आता वाद निर्माण झालाय. मुख्य म्हणजे हा वाद मातोश्रीवरच उफाळून आला, तोही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर. नेमकं काय घडलं पुढच्या 2 मिनिटात जाणून घेऊ, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. किशनचंद तनवाणी यांच्या नियुक्तीवरून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं समोर आलं. किशनचंद तनवाणी यांची औरंगाबादच्या जिल्हाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली, पण तनवाणी यांना दिलेल्या नव्या जबाबदारीवरून खैरे दानवेंमध्ये वाद झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाजूच्या खोलीत जा, तोडगा काढल्यानंतरच माग्या समोर या असं दोन्ही नेत्यांना सुनावलं. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी तनवाणी यांना जिल्हा प्रमुख पदाऐवजी महानगर प्रमुख पद देण्यावर एकमत झालं. स्वतंत्र जबाबदारी देण्यावरून सहमती झाली आणि वाद मिटवण्यात आला. TV9 मराठीनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची उचलबांगडी करत तनवाणी यांना महानगर प्रमुख पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आलाय. आणि याचमुळे जैस्वाल आणि तनवाणी यांच्या मैत्री आणि प्रतिस्पर्धेचा नवा अंक आता पाहायला मिळणार आहे. औरंगाबादमध्ये विधानसभेचे आमदार प्रदीप जैस्वाल हे सुद्धा शिंदे गटामध्ये सामील आहे. दरम्यान सत्तांतरानंतर शिंदे गट आता पक्षावर सुद्धा वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोरांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करतायत. आता ठाकरे यांनी आमदार जैस्वाल यांचं महानगर प्रमुख पद काढून घेत त्या जागी शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती केली आहे. तनवाणी आणि जैस्वाल यांची मैत्री, एकमेकांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवणं असे अनेक किस्से आजही चर्चिले जातात, त्यामुळे शहरात पुन्हा एकदा जैस्वाल विरुद्ध तनवाणी असा सामना रंगणार आहे. राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.